नमस्कार, टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आहे. रव्याचे पापड बनवलेत अतिशय सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये कुणीही बनवू शकतं. तुम्ही एकदा आवाज ऐका म्हणजे तुम्हाला कळेल पापड किती मस्त बनलेत ते. अगदी 3 ते 4 दिवसामध्ये खाण्यासाठी तयार होतात. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथं कमी साहित्य मी म्हटलंय म्हणजे फक्त आपल्याला रव्याचा वापर करायचा आहे. 1 वाटी जाड रवा मी घेतलाय. रवा जो आहे तो जाड असल्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते 9 वाट्या घालायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतोय त्याच वाटीने आपण 9 वाट्या पाणी घेतोय. तर इथे पाण्याचं प्रमाण बिलकुल चुकवायचं नाही आहे, नाही तर पापड तुमचे पातळ किंवा जाड असं काहीतरी होऊ शकतं. 9 वाट्या पाणी एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलंय. थोडंसं मोठं पातेलं आपल्याला इथं वापरायचं आहे. गॅसवरती हे पातेलं ठेवल्यानंतर पाणी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. पाणी तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं घातलंय आणि 1/2 चमचा किंवा चवीनुसार मीठ आपल्याला इथे घालायचं आहे. आता पाण्याचा रंग थोडासा चेंज होतो आणि थोडीशी उकळी येते. लगेचच आपण जो रवा आहे तो एका हाताने थोडा थोडा रवा आपण पाण्यामध्ये घालतोय आणि एका दुसऱ्या हाताने आपण पळीने हे पाणी हलवतोय. या स्टेजला आपण गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवू शकतो, म्हणजे रवा जो आहे त्याच्या गाठी होणार नाहीत. इथे छान आता गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे आणि रवा जो आहे किंवा हे जे पाणी आहे ते सतत आपल्याला ढवळत राहायचंय. अगदी काही मिनिटातच हा रवा जो आहे तो घट्टसर होतो किंवा हे मिश्रण घट्टसर झालंय. पापड्या घालता येतील इतपत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचंय. तर तुम्ही थिकनेस इथे बघू शकता. या पद्धतीने हे मिश्रण मी बनवून घेतलंय. आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचंय. मिश्रण थंड करण्यासाठी आर्याने मला मदत केली. तोपर्यंत उन्हामध्ये मी इथे प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतलाय. यावरती आता पापड जे आहेत रव्याचे ते आपण करून घेऊया. पळीच्या साह्याने थोडं थोडं मिश्रण आपण पेपरवरती घेतोय आणि थोडंसं पसरवतोय. जास्त जाडही नको आणि पातळही नको असे हे पापड आपल्याला इथे एकसारखे घालून घ्यायचे आहेत. आता इथे मस्त कडक उन्हामध्ये 1 दिवस मी पेपरवरती ठेवले आणि पेपर नंतर ताटामध्ये मी हे काढून घेतले. जवळजवळ 2 दिवस मी कडक उन्हामध्ये हे पापड चांगले वाळवून घेतलेत. अगदी कडक उन्हामुळे हार्डली 3 दिवसामध्येच हे पापड आपले मस्त तयार झालेले आहेत. चला तळून दाखवते. कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचंय आणि मग आपण इथे मध्यमाचेवरती पापड तळतोय. एकदम चांगले सुकवून हे पापड तुम्ही व्यवस्थित स्टोअर करू शकता. मिठाचं प्रमाण फक्त व्यवस्थित आपण इथे वापरायचंय. तर अशा पद्धतीने ही छानशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कळवायला बिलकुल विसरू नका. अगदी कुणीही बनवू शकतं आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे. वाळवण करायची इच्छा असेल तर नक्की या रेसिपीपासून सुरुवात करू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की 1 लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.